शैलेश्वरकर आणि माझे हजबंड शैलेश्वरकर, माझी मम्मी रंजना डोके आणि माझी बहीण सुवर्णा शिंदे. आम्हाला 6 तारखेला 6 जानेवारीला 2:30 वाजता कन्यारत्न गिफ्ट आलं देवाकडून. ते खूप ओव्हरऑल आमचा बेडेकर हॉस्पिटलमध्ये एक्सपिरियन्स खूप चांगला होता. महेश डॉक्टर, अंगण डॉक्टर, बाकी मावश्या आहेत वगैरे, सिस्टर आहेत, खूपच चांगला एक्सपिरियन्स होता. कुठेही कसलाही त्रास झाला नाही आम्हाला. स्टार्टिंगपासून ओपीडीपासून ते आजपर्यंत डिस्चार्ज येईपर्यंत कुठलाही त्रास नव्हता. 9 महिन्याचा 9 महिने 10 दिवसांचा प्रवास खूप छान होता. माझ्या बहिणीची पण इथे सुरू गेलेली झाली होती, सो आम्ही इथेच आलो. तिचा एक्सपिरियन्स, माझी डिलिव्हरी झाली तेव्हा पण माझा एक्सपिरियन्स खूपच सुंदर होता, आणि आताही माझ्या बहिणीच्या वेळेस पण आमचा एक्सपिरियन्स खूपच सुंदर आहे. स्पेशली माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस आणि आत्तामध्ये खूप फरक आहे. बेडेकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी खूप 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 सुखसुविधा वाढवल्या आणि एक्सपिरियन्स अत्यंत अत्यंत उत्तम प्रकारचा, ह्यावेळेस अत्यंत उत्तम प्रकारचा. याचा अर्थ असा नाही लास्ट टाईम खूप छान छान होता, आता अत्यंत उत्तम प्रकारचा आहे. स्टाफ, मावश्या, स्पेशली नर्सेस, मला त्या सिस्टरांचं नाव नाही माहिती, पण त्या रोज सकाळी 7 ड्युटीला असतात. ब्लू कलरचा ड्रेस घालतात, खूप सिनियर आहेत. हां, त्यांचं नाव मला माहिती नाही आहे, पण त्या खूप सुंदर आहेत. स्टाफसाठी बाळाची काळजी घेणं हे सगळ्या गोष्टी त्या वेळोवेळी जेव्हा किंवा पेशंटजवळ येतात तेव्हा त्या तेच सांगतात. खूप सुंदर आहेत ते.